24 न्यूज, मी आहे आपल्या सोबत दिव्यानी मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट वेळोवेळी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेवरती मी ठाम आहे। मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की ना ओबीसीचं आरक्षण कुणाला जाणार आहे। मराठा समाजाला जे 10% आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण सरकारनं टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी राहू शकतं। दुसऱ्या बाजूला जे काही आज गदारोळ चाललेलं आहे, कुणी उठावं आंदोलन करावं, मग ओबीसीच्या नेत्याने म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मराठा आरक्षणावर उठावं आणि मग आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे। कारण असं कोणतंही सरकार आलं तर कुणाच्याही आरक्षणमध्ये कुणालाही आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही। मी जबाबदारीनं बोलतो, उद्या दुसरं कोणतरी उठेल आणि म्हणाल मला एसटीमध्ये जायचं एससीमध्ये जायचं, चला आम्हाला ते दिलंच पाहिजे, ही काय परड्यातली भाजी आहे का? परंतु या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावानं राजकारण केलं जातं, राजकारणाची पोळी भाजता येते का? हे सगळं चाललेलं आहे। आणि जातीचा एखादा इशू घेतला की नेता होतं येतं, परंतु खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याची दीर्घकालीन लढाई लढावी लागते। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे डाव आता सगळे ओळखले पाहिजेत। कारण मी अनेक वेळा सांगितलं, जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला मतदान झालं, सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष हे आरक्षणाला मराठ्याचा विरोध करत आहेत, त्यांचे खासदार पाडा, मग आता निवडून आले शरद पवारांचे खासदार निवडून आले, काँग्रेसचे खासदार निवडून आले, आता त्यांनी लेखी लिहून द्यावा की आमचा पाठिंबा मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्यासाठी आहे, घालण्यासाठी पाठिंबा देत आहे। प्रत्येक खासदारानं पत्र लिहून दिलं पाहिजे आता राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या, संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे। पवार साहेबांनी लिहून द्यावं, उद्धव साहेबांनी लिहून द्यावं, काँग्रेसवाल्यांनी लिहून द्यावं, म्हणजे असं ते लिहून देत नाही। मराठा आरक्षणावर काय तोडगा काढावा या बैठकीला ते येत नाही, दांडी मारतात। म्हणजे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की हा प्रश्न मिटला नाही पाहिजे आणि हा प्रश्न चिघळत राहिला तर लोकसभेला आपलं जमलं, आता विधानसभेला बी त्याच्यावर स्वार होऊन आपल्याला विधानसभा जिंकता येते का? हेच काम चाललेलं आहे, बाकी काही चाललेलं नाही। आणि म्हणून मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो, पहिल्यांदा कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याची सर्टिफिकेट आपण काढून घेऊया, त्याचा लाभ घेऊया। आणि दुसऱ्या बाजूला 10% मराठा समाजाला जे आपल्याला आरक्षण दिलंय ते आरक्षण आपण टिकूया आणि अजून काही मिळतं का ते बघूया। परंतु आत्ता महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाई ह्या राजकीय लढाई झालेल्या आहेत, कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून पवारांना विधानसभेची आता भाकरी वाजून घ्यायची आहे, लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे। आणि म्हणून प्रत्येक नेता फक्त जाळ घालतोया आणि त्या जाळातून एक नेता त्या समाजाचा बनून मी आता तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय ग बसणार नाही। म्हणजे घटना तुम्ही लिहिताया, तुम्ही घटना बदलणार आहे, तुम्ही सर्वोच्च न्यायालय आहे, तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का? आणि म्हणून मला वाटतं हा प्रश्न संवादातून सुटू शकतो, परंतु आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन काय मंडळी निघालेली आहे। आणि म्हणून मी ज्याला ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे। आणि मी पवार आणि काँग्रेसला आवाहन करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनंच आरक्षण मिळालं पाहिजे असं छाती ठोकपणे ओबाटा सेनेनं, शरद पवाराच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं। आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील
तर झरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो, आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिछा सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा, मग आम्हाला समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडं जाऊन हे मागत आहे हे लिहून दे. आणि जर झरांगे पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपोषणला येऊन बसले की पवार साहेबांनी लेखी लिहून दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसीमध्ये पाठिंबा आहे असं पत्र दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही, असं जर झरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही झरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावू. जर झरांगे पाटील साहेब बारामतीकडं नाही गेले तर समजायचं ह्याला राजकीय धूर आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाइटला भेट द्या. पाहत रहा M24 न्यूज.